नमस्कार, मी अंकिता पाटील. महाराष्ट्राची खबर बातमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. आता पाहूया बातम्या सविस्तर. चौथ्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त आज देशभर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्तराखंडची राजधानी डेहराडून मधल्या वन संशोधन संस्थेत देशातला सर्वात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अखेरीस भारतीय दूतावासांच्या समन्वयातून 150 देशांमध्येही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. योगा दिनानिमित्त राज्य तसेच जिल्हा पातळीवर कार्यक्रम झाले. नवी दिल्लीतील राजपथावर प्रमुख कार्यक्रम होणार आहे. तसेच द्वारका येथील पतंजली आणि योग समिती तसेच दिल्लीत आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केले होते. डेहराडून मधल्या वन संशोधन संस्थेकडून सर्वात मोठ्या योगा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित होते. सकाळी 6:30 या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. जवळपास 50,000 लोक यात सहभागी देखील झाले होते. या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना योगा संदर्भात मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर विविध योगासने करत योग दिन साजरा केला. व्यक्तियों के समाज के बीच राष्ट्रों के बीच बिखराव आता है. समाज में दीवारें खड़ी होती है, परिवार में कलह बढ़ता है और यहां तक कि व्यक्ति खुद ही अंदर से टूटता टुकड़ों में बिखरता और जीवन में तनाव बढ़ता चला जाता है. इस बिखराव के बीच योग जोड़ता है, जोड़ने का काम करता है. योग मन शरीर बुद्धि आत्मा को जोड़कर व्यक्ति के जीवन में एक शांति की अनुभूति कराता है. व्यक्ति को परिवार से जोड़कर परिवार में खुशहाली बढ़ाता है. परिवार को समाज के प्रति संवेदनशील कर समाज में सद्भाव बढ़ाता है. समाज राष्ट्र की एकता के सूत्र बनते हैं और ऐसे राष्ट्र विश्व में शांति और सौहार्द लाते हैं. यानी योग व्यक्ति परिवार समाज देश विश्व और संपूर्ण मानवता को जोड़ता है. जब यूनाइटेड नेशंस में योग के लिए प्रस्ताव रखा और यह यूनाइटेड नेशंस का रिकॉर्ड है, यह पहला ऐसा प्रस्ताव था जिसको दुनिया के सर्वाधिक देशों ने को-स्पॉन्सर किया. यह पहला ऐसा प्रस्ताव था जो यूएन के इतिहास में सबसे कम समय में स्वीकृत हुआ और ये योग आज विश्व का हर नागरिक, विश्व का हर देश योग को अपना मानने लगा है. कोटा शहरात जागतिक योग दिनाचं औचित्य साधून योगगुरु रामदेव बाबा यांनी जागतिक विक्रम करणार आहेत. कोटा येथे 2,00,000 अधिक नागरिकांनी योगा केला. गेल्या वर्षी अशा विक्रमाची नोंद म्हैसूरमध्ये झाली होती. तेव्हा एकावेळी 55,506 लोकांनी योगा केला होता. आज चौथा जागतिक योग दिन. या योगा दिनानिमित्त संपूर्ण जगभरात पहाटेपासून नागरिक योगा करण्यासाठी एकत्र आले होते. या योगा दिनानिमित्त महाराष्ट्रात मुंबईमध्ये आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी योगासनाच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, खासदार पूनम महाजन आणि भारताच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या नौदलाच्या जवानांनी INS विराटच्या धावपट्टीवर योगासने केली. योग दिनाच्या महाराष्ट्रातील, देशातील आणि जगातील सर्व भगिनी आणि बंधूंना खूप शुभेच्छा.
आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या योगासनांना आपली प्राचीन चिकित्सा पद्धती योग 176 देशांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल खरोखर आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि आज या ठिकाणी मुंबईमध्ये आमच्या पोलीस बांधवांसोबत आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी आम्ही देखील सर्वांनी योग केला आहे. आणि मला विश्वास आहे की ही प्राचीन चिकित्सा पद्धती जी प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी आरोग्य देऊ शकते तिचा अधिकाधिक प्रसार करायचा प्रयत्न आम्ही करू. जागतिक योगा दिनानिमित्ताने बाबा रामदेव राजस्थानमधल्या कोठा येथे जागतिक विक्रम त्यांनी केलाय, पाहूया त्या संबंधातला महाराष्ट्र वनचा स्पेशल रिपोर्ट. राजस्थानच्या कोटा इथं योगगुरू बाबा रामदेव यांनी 2,00,000 नागरिकांच्या उपस्थितीमध्ये योगासनं केली. यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्थित होत्या. 2,00,000 नागरिक एकत्र योगासनं करण्याची ही पहिलीच वेळ असल्यानं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची टीमसुद्धा या कार्यक्रमाचं निरीक्षण करण्यासाठी आली होती. कोटा इथल्या RAC मैदानावर 3 दिवसांचं योगशिबिर आयोजित करण्यात आलं होतं. गुरुवारी जागतिक योग दिनाचं औचित्य साधून या शिबिराच्या समारोपात 2,00,000 नागरिकांनी योगासनं केली. स्वतः रामदेव बाबांनी योग प्रात्यक्षिकं करवून घेतली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी 5 स्तरांवर सहभागाची आणि लोकांची मोजणी करण्यात आली. त्यासाठी खास लंडनहून जजेस आले होते. प्रत्येकी 50 लोकांच्या मूल्यांकनासाठी एक स्वयंसेवक होता, स्वतंत्र ऑडिटरसुद्धा होते. योग प्रात्यक्षिकांची ड्रोन व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीसुद्धा झाली. मैदानात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला बार कोड देण्यात आला होता. एंट्रीसाठी 10 प्रवेशद्वारं आणि 100 बार कोड रीडर होते. या वर्ल्ड रेकॉर्डसाठी वारंवार प्रात्यक्षिकं करवून घेण्यात आली. 125 तासांच्या बैठका झाल्या. 20 वेळा कार्यक्रम स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. स्वतः रामदेव बाबांनी लोकांना वेळ पाळण्याची आणि योगासनं व्यवस्थित करण्याची सक्त ताकीद दिली होती आणि त्यानुसार ही प्रात्यक्षिकं करवून घेण्यात आली. आणि जागतिक रेकॉर्डचा बहुमान योगगुरू रामदेव बाबांनी प्राप्त केला. रोज 1 तास योग केला तर 18 तास काम करण्याची ऊर्जा मिळते असा रामदेव बाबांचा दावा आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र वन. योगा दिनानिमित्त इंडो तिबेटन बॉर्डर पोलिसांनी लडाखमध्ये 18,000 फुटावर सूर्यनमस्कार घालून योग दिन साजरा केला. अरुणाचल प्रदेशामध्ये इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस जवानांनी लोहितपूर इथल्या दिघारू नदीमध्ये योगा करत योगा दिन साजरा केलाय. आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या निमित्ताने नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर योग समन्वय समिती, पतंजली आणि नागपूर महापालिकेच्या वतीनं योग दिन साजरा करण्यात आला. भाजपचे आमदार आणि भाजपचे शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पतंजली योग परिवारासह नागपूरकरही या योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. भंडारा शहराच्या बहिरंगेश्वर मंदिर परिसरात योगस्थानकांनी एकत्रित येऊन विश्वयोग दिनाला उत्तम प्रतिसाद दिला आहे. आज सकाळपासून लहान चिमुकल्यापासून तर वयोवृद्ध व्यक्तींनी या ठिकाणी योग करून आपले आरोग्य सुदृढ करण्याचा संदेश दिला आहे. जवळजवळ 50 योगसाधकांनी एकत्र येत सामूहिक योगा केला आहे. आज हम फिट टू इंडिया फिट असा फिटनेस ट्रेंड आला आहे. तो केवळ ट्रेंड न राहता ती सवय व्हावी असं आवाहन ही योग दिनी करण्यात आलं.
पंढरीत आंतरराष्ट्रीय योग दिन सादर करण्यात आला. आज सकाळी माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या हस्ते दीप प्रज्वल करून योगाला प्रारंभ करण्यात आला होता. आजच्या या योगा दिनानिमित्ताने पंढरपूर शहरात 3 ठिकाणी योगाचे आयोजन केले. यामध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्यासह शासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनामातील करकायदक विषयक सल्लागार कंपनी आणि मोझेक फायनान्स सो हिच्या काही ईमेलमधून पूर्वी नोंदणी झालेल्या काही कंपन्यांच्या प्रत्यक्ष लाभधारक मालकांची नावे उघडकीस आली आहेत. त्यात भारतीय दोन दिग्गज उद्योजकांची नावे असून त्यांच्या अधिकृत प्रवक्त्यांनी मात्र कोणत्याही गैरव्यापाराचा इन्कार केला आहे. विशेष म्हणजे एप्रिल 2016 पनामा पेपर्स उघडकीस आले. त्यापूर्वी मोझेक फोनसेको याच्या अंतर्गत ईमेलमधून ही सर्व नावे समोर आली आहेत. रोहित वेमुल्याच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर विरोधकांनी स्वतःची राजकीय पोळी पाजून घेतली. या सगळ्या प्रकरणात अपप्रचार आणि दिशाभूल करण्यासाठी रोहित वेमुल्याच्या कुटुंबियांना पैशांचे आमिष दाखवण्यात आले असा आरोप केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलाय. ते बुधवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत असं बोलले होते. 2 दिवसांपूर्वीच रोहित वेमुल्याच्या कुटुंबियांनी इंडियन युनियन मुस्लिम लीगवर पैशांचे आमिष दाखवल्याचे आरोप केले होते. इस प्रकार की राजनीती, इस प्रकार का बहुत ही घिनौनी हरकतें कुछ विपक्षी दल करते रहेंगे. एक दुख से घिरा हुआ परिवार, मां अपने बेटे के गम में, परिस्थितियां परिवार की अच्छी नहीं है, ऐसे में पैसे का लोभ देके कुछ झूठे वादे देके एक मां के शोक को राजनीतिक कारणों के लिए देश भर में लेके जाना, खासतौर पे केरल में जिस प्रकार से इंडियन यूनियन मुस्लिम लीग ने उनको झांसा देके, उनको गलत वादे देके कि हम तुम्हें 20 लाख रुपए दे देंगे, 20 लाख रुपए से तुम्हारा घर बना देंगे, आप आके हमारी रैलीज को संबोधित करिए, आप जनता में आरोप लगाइए, एक दुखित घटना को गलत प्रकार से पेश करिए. रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर विद्यापीठाने 8 लाख रुपयांची भरपाई राही रोहितच्या आई आणि राधिका वेमुलाला देऊन केली होती. ही भरपाई राधिका वेमुलाने तिच्या वकिलांच्या सल्ल्यानंतर स्वीकारली. रोहित वेमुलाने आपल्या हॉस्टेल रूममध्ये आत्महत्या केल्यानंतर इंडियन युनियन मुस्लिम लीगने त्याच्या आईला कुटुंबासाठी नवं घर बांधण्यासाठी 20 लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. सध्या रोहित वेमुलाचं कुटुंब भाड्याच्या घरावर राहत आहे. बुलेटिन मध्ये वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा फक्त महाराष्ट्र वन. ब्रेक नंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढील बातमीकडे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्यातील पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल अशी गर्जना केल्यानंतर बुधवारी भाजपाकडून सूचक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते असलेले चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले. ते बुधवारी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटलंय की शिवसेना आणि भाजपाने एकत्र बसून मुख्यमंत्री कोण ते ठरवावे, मात्र निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढवून मतविभाजनाचा फायदा विरोधकांना होऊ देऊ नका असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले. असं प्रत्येकानेच म्हणायचं असतं, फक्त केलं भारतीय जनता पार्टीने. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं म्हणणं येतं की 2019 मुख्यमंत्री हा बीजेपीचाच असेल. आमचं म्हणणं एवढंच आहे की दोघे एकत्र मिळून तो मुख्यमंत्री ठरवूया.
तुम्ही डिक्लेअर करायचं की आम्ही ठरवतो, आम्ही डिक्लेअर करायचं आम्ही ठरवतो. आणि या दोघांच्या मताच्या विभाजनामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचा फायदा व्हायचा असं होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे. नाशिक जिल्हा प्रशासनानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे शहरातील धोकादायक ठिकाणी नो सेल्फी झोन तयार करण्याचा. नाशिकमधील सोमेश्वर मंदिर परिसर आणि बालाजी मंदिराजवळचा धबधबा तसेच रामकुंड आणि तपोवन हे परिसर नो सेल्फी झोनमध्ये येणार आहेत. नो सेल्फी झोनमध्ये सेल्फी काढल्यास किंवा नियम तोडण्यास नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे. नाशिकमध्ये पावसाळी पर्यटन करण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते, अशावेळी सेल्फी काढताना दुर्घटना घडू नये म्हणून या सेल्फीला ब्रेक लावण्याचा निर्णय नाशिक जिल्हा प्रशासनानं घेतलाय. मालवण तालुक्याला बुधवारी रात्री धुवाधार पावसाने झोडपून काढले. सतत कोसळणाऱ्या पावसाने अनेक मार्गावरील रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक घरात पाणी जमा झाले आणि नदीचे दृश्य झाले. संपूर्ण मालवण तालुका जलमय झाल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 3 दिवस सततधार कोसळणाऱ्या पावसामुळे बुधवारी रात्री रौद्र रूप धारण केलं. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना देखील घडल्या. मालवण शहरातील बांगीवाडा भागात भंगार व्यावसायिक राहत असलेल्या घरावर आंब्याचे झाड कोसळल्याने घर जमीनोदस्त झाले. यात 4 जण जखमी झाले असून एकाला गंभीर दुखापत झाली. वन विभागातील गैरव्यवहार प्रकरणातही न्यायालयाच्या आदेशाशिवाय कोणतीच कारवाई करण्यात आली नाहीये. कनिष्ठांविरुद्ध गुन्हा दाखल करून वरिष्ठांना अभय देण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. सनदी अधिकाऱ्यांची ही अकार्यक्षमता लोकशाहीला मारक ठरते अशी चिंता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केली आहे. विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई कोकण किनारपट्टीलगत भागात येत्या वीकेंडला म्हणजे शनिवारी 23 जून पासून रविवार 25 जून पर्यंत ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या वीकेंड हा कोरडाच जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं प्रमुखांनी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना मतदानाच्या 48 तास आधी दारू विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यानुसार मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही दारूबंदी लागू होईल. निधीचा वापर केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून दाखल करण्यात आलेल्याचा गुन्हा रद्द करावा अशी प्रकारची याचिका तहसीलदार सुरेखा नांदे यांनी न्यायालयात दाखल केल्यानंतर ही याचिका न्यायालयाने रद्दबातल केली आहे. त्यामुळे सुरेखा नांदे यांच्यावर आता कारवाई अटळ आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची. पाहत राहा फक्त महाराष्ट्र वन.